तर एकीकडे जागा वाटप आणि दुसरीकडे महामंडळ वाटप यासह अनेक कारणांवरून पक्षांतर्गत नाराजी असं दुहेरी आव्हान आता अजित पवार यांच्या समोर उभं ठाकलंय। या संदर्भामध्ये आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली आहे। जागा वाटपाच्या संदर्भात आणि सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। आमदार अमोल मिटकरी यांनी या बैठकीमध्ये माहिती दिलेली आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या जागा आता आम्ही आमच्याकडे वरिष्ठ स्तरावर बोलणी होऊन ज्या जागा आम्ही लढणार आहोत त्या सर्व जागी अर्थसंकल्प मांडत असताना दहाव्यांदा अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारने ज्या पद्धतीने गोरगरिबांच्यासाठी लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि महायुतीचं सरकार परत महाराष्ट्रात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे हेच आजच्या मीटिंगमध्ये ठरलं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।